बीएस पदवी पूर्व महाविद्यालयास आरबी संकपाळ व सुरेश देसाई यांच्याकडून भरीव देणगी, संस्थेच्या विकासाला चालना। बेडक्याळ येथील लट्टे शिक्षण संस्थेच्या बीएस पदवी पूर्व महाविद्यालय सन 1952 साली बेडकीहाळ व शमनेवाडी येथील शिक्षणप्रेमी सुज्ञ नागरिकांनी एकत्रित येऊन स्थापन केली असून सध्या ही संस्था बदलत्या गरजेनुसार विविध विभागात कार्यरत राहून हजारो विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देत आहे। या संस्थेतील बरीच मुलं सध्या देशात व परदेशात उच्च पदावर कार्यरत आहेत, तर याचीच परतफेड म्हणून संस्थेचे माजी विद्यार्थी कृषी पंडित सुरेश देसाई यांनी 75व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून 75,000 भरीव आर्थिक देणगी जाहीर केली आहे। तर सुरेश देसाई यांची प्रेरणा घेत बीएस हायस्कूलचे निवृत्त कला शिक्षक आरबी संकपाळ यांनी येथे शिक्षणासाठी येत असलेल्या शेकडो मुलांना शुद्ध पाणी पुरवठा पेयजलाची अडचण लक्षात घेऊन शुद्ध पाणी पुरवठा योजना प्रकल्पासाठी आपल्या आई वडिलांच्या स्मरणार्थ 2,00,000 आर्थिक देणगी जाहीर करून संस्थेच्या विकासाला चालना दिली आहे, अशी माहिती महाविद्यालयाचे उपाध्यक्ष तात्यासाहेब खोत यांनी दिली। बीएस पदवीपूर्व महाविद्यालयाच्या सभागृहात रविवार तारीख 15 रोजी आयोजित पत्रकार बैठकीत खोत यांनी ही माहिती दिली। स्वागत व प्रास्ताविक SA कमती यांनी केले। यावेळी कृषी पंडित सुरेश देसाई म्हणाले, संस्कार हे महत्वाचे असून शिक्षण संस्था म्हणजे एक संस्काराचे केंद्र आहे। संस्कारातूनच आपले जीवन उज्ज्वल घडत असून आपली भावी पिढी देखील आदर्शवत घडावेत याच उद्देशातून या संस्थेसाठी कार्य केले आहे। यावेळी देणगीदार आरबी संकपाळ म्हणाले, माझे आई वडील त्या काळी काबाड कष्ट करून आम्हाला शिक्षण देऊ केले, त्या कष्टाची जाणीव ठेवून मी घडलो व वाढलो, शिक्षक म्हणून सेवा केली, तर माझ्या आर्थिक कमाईतून प्रत्येक महिन्याला वेगळी निधी काढत होतो, तीच या शैक्षणिक कार्यात उपयोग होतो, यापेक्षा समाधान नाही। या प्रसंगी प्राध्यापक DN दाभाडे यांनीही मनोगत व्यक्त केले। या प्रसंगी संचालक ST खोत, प्रदीप पाटील, अमित खोत, प्रदीप खोत, प्राचार्य RB साबणनावर, निवृत्त क्रीडा शिक्षक अनिल मलगत्ती, BS कलाल, SA गोरवाडे, PM जमादार, कुमार पाटील, BA पाटील, विनायक वेळापुरे, ॲडव्होकेट किरण संकपाळ व कर्मचारी उपस्थित होते। 3 अळ झालं, उत्तर भागात 4 अळ झालं, हिमालय प्रदेश पण बद्रीनाथ केदारनाथ सगळं म्हटलं दर्शन करून त्यात पण संतृप्त आहे। मागच्या इथं पूजेचं कारण होता हेलिकॉप्टरचा आहे आनंदी घेतला माझ्या 1 नंबरच्या मुलग्याच्या निमित्तानं विमानातून फिरायचा प्रवास मला मिळाला बालाजीला, असं मुलांचं पण मला सहकार्य आहेच, त्याच्यातून माझं थोडक्यात शिक्षण झालं। पहिली माझी शिक्षण सर्व्हिस एकत्र पात्र दुष्काळ चालू बोरगावला लागली, त्यावेळेला वाहन कोणतंही नव्हतं, रस्ते नव्हते, बेट आपलं सदरगा ते बोरगाव रोज सकाळी 7 किलोमीटर चालत जाणे, 7 किलोमीटर चालत जाणे, मध्ये नदी तिकडे कचरा इकडे कचरा गाडीतून एक एक परत काढायचा लागतो, असं रोज 14 किलोमीटर धुवत होतं। काही दिवस पुढे गेल्यानंतर माझ्या मोठ्या भावाला म्हणजे भाऊराव सांगपाळ काही लोकांनी पाहिलं असतील, त्यांना जरा कळकळ आली आणि त्याने मला 100 रुपयाची एक जुनी सायकल घेऊन दिली, जुनी सायकल घेऊन दिली होती। आणि त्याच वेळेला मी बोरगा हायस्कूल असताना करत काय फोन, त्या बोरगा हायस्कूलचे हेडमास्टर सर्विसला येत होते कारदगा टू बोरगाव, तो सायकलने यायचे सायकल, आणि ते माझ्यासमोरच रिटायर झाले तिथं बोरगाव असताना माझ्या देखत, त्यांचं बघून मला इतका आनंद वाटला की ते कारदगावात बोरगावला सायकलने येतात, हेडमास्टर कोर्सचे सायकलने येऊन रिटायर होता, मी पण आता सदरगावहून बोरगावला येतो, मी पण रिटायर होऊन सायकलनं जाईन, इतका आनंद वाटत होता त्यावेळेला। पण काय योगायोग काय कोरोनावर घेऊन शाळेला येईन असं माझं पण नव्हतं, असो थोडक्यात घेतो। आता दाभाडे सरांनी जे अन्नधान्याचा विषय काढला तो एक पॉईंट येतो की ज्यावेळेला मी सर्विसला लागलो
त्यापासून माझं काही वेळा संस्कार पण होते. त्याच्यातूनच मी काय करत गेलो, एक आपलं काहीतरी जरा करावं, त्या लोकांच्या मुखात अनुदान करावं ही माझी अपेक्षा. का आजपर्यंत मला कोणतंही व्यसन म्हणून नाही, कसलंही व्यसन नाही. खरंच करायचा कसा पैसा, कशाला त्याचा उपयोग करायचा. नव्या पिढीला जे आधुनिक पाहिजे किंवा संस्काराचं जे खरं हे करते त्याला जागा कमी पडायला लागली. तर संस्था खूप प्रयत्नशील आहे, पण जागाच नसली तर काय करणार आहे. ते त्यावेळेला मला 2 वर्षापूर्वी ते आठवलेलं लक्षात येत आहे की ह्या जुन्या बिल्डिंगवरच वरचा भाग काढा आणि 2 मजली करा. सांगून आपलं कर्तव्य होत नसतंय, सल्ला देणारे बसून सल्ला देणारे खूप असतात. जाता जाता हे असं करायचं म्हणून सांगून जाणार आहे, म्हटलं सांगितल्यानंतर आमचं काही कर्तव्य आहे काय नाही. सल्ला देणं हे एक चांगली गोष्ट आहे, ते काही वाईट पण नाही, चांगल्यासाठी चांगलं बोलावं सांगावं, पण त्याच्यातला कर्तव्याचा भाग एक वाटा काहीतरी घ्यावा. त्यातला त्या सुचवलेल्या गोष्टीतला एक काहीतरी आपला पण त्याच्यात सहभाग असायला पाहिजे असं माझ्या मनाला वाटायला लागलं. आणि ते ऐन वेळेला, पूर्वनियोजित काही नाही काही नाही. तर म्हणून मी काय म्हणालो की आपण बोलतो सल्ला देतो, पण त्याची कार्यवाही करणाऱ्यालाच काय त्याचं होतंय ते त्यांनाच माहीत. मग आपला जर सल्ला देताना जर आपला त्याच्यातला अगदी खारीचा वाटा थोडा जरी असला तर ते निश्चितपणे पूर्ण चढीलं जात आहे. आणि तुम्ही तरी काम केल्यावर आम्हाला हे सुचला की हे आपण एवढं भव्य दिव्य आणि एक भगीरथ काम तुम्ही मंडळींनी हे सगळं करून दाखवला. मग बोललेल्याचा हा म्हणजे मी माझ्या मनाला समजून घेतलो, आपण सल्ला देऊन बाजूला झालो पण करणाऱ्याचं काय, त्यांना कशा कशाला परिस्थितीला तोंड द्यावं लागत असेल. मग त्याच्यात सल्ला देऊन जर आपण थोडासा त्यातला वाटा उचलला तरी काय वावगं असू नये असा एक विचार आला. आणि माझं ते खऱ्या अर्थाने मला जे काही आमच्यावर जे संस्कार या परिसरानं, बघा मी जो मगाशी उल्लेख केला 1911 माझे वडील 7व्या वयाचे, वय त्यांचं त्यावेळेला 7, आणि इथे कानडी शाळेला आधी हे घेतले शिक्षण घेतले, त्याच्यानंतर हायस्कूलला सांगली सिटी हायस्कूलला त्यावेळेला म्हणजे अंदाजे 1917-18 वगैरे त्या काळात ते सिटी हायस्कूल सांगलीला शिक्षण घेतलं आहे. त्याच्यातनं आणि प्रेरणा घेतलं आणि साताराला गेलं आणि 1932 ते डॉक्टर होऊन इकडं इथंच स्थायिक झालं आहे. त्यांनी त्यावेळेला जर सातारा पुणे मुंबई राहिले असते का नाही, तर आणि त्यांची राबण्याची त्यांची कष्ट करण्याची जर जिद्द आणि ते हे पाहिलं तर आज काही चित्र वेगळं असतं, पण याच्यासारखी सर आली नसती.